नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे महावाक्य समजण्याआधी त्यातील काही शब्दांचे अर्थ आपण समजावून घेऊया हे शब्द एकदा समजले की मग त्यांचा परस्पर संबंध काय आहे तोही आपल्याला जोडता येईल उपनिषदातला एक अतिशय महत्वाचा भाग एक अतिशय महत्वाची संकल्पना म्हणजे आत्मा आणि त्याला जोडून असलेला तो जीव आज त्यांची ओळख आपण करून घेऊया काही लोक त्याला सोल आहे असं समजतात पण सोल म्हणजे आत्मा नाही वेस्टर्न वर्ल्ड मध्ये सोल आणि देव हे द्वैत आहे ते दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण आपल्याकडे आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत त्यांच्यात अद्वैत आहे ज्याची आपल्याला जाणीव आहे तो जीव आणि त्या पलीकडे ज्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे तो म्हणजे आत्मा हा माझा हात माझं मन ज्याने मी विचार करतो मला काही विचार केल्यावर आनंद होतो मग हे मी म्हणणार कोण जीव आत्मा का दोन्ही एकत्र जीवात्मा काय माहिती का आपल्याला आत्मा आहे पण आत्मज्ञान नाही माझ्यासकट आत्मा देहाला मन आणि बुद्धीद्वारा पकडून ठेवतो असं म्हटलं जात महा जीवात्मा आहे जीव आहे का आत्मा आहे का हे सर्व एकच आहे याचा आज आपण विचार करूया आधी जीवाकडे वळूया या जीवाला एक उपाधी असते एक शरीर असत एक नाव असतं एखादं पद असत मी प्रकाश शिक्षक आ, कुठेतरी राहणारा काहीतरी पत्ता असलेला आपण वेगळ्या दृष्टीने विचार करू आ, मी जातो माझ्या काकाच्या घराची बेल वाजवतो माझा काका नव्वद वर्षाचा दार उघडतो माझ्याकडे बघून आनंदाने हसतो आणि म्हणतो प्रकाश का वा वा ये मग तो कोणाला ओळखतो गेल्या सत्तर वर्षात माझं शरीर पूर्ण बदललंय बायोलॉजीचा विचार केला तर माझे बहुतेक सर्व सेल्स बदललेले आहेत जन्मापासनं आजपर्यंत माझं रंग बदललाय रूप बदललाय आचार बदललेत विचार बदललेत आवाज बदललाय भाषा वृत्ती सर्वच बदललाय मग हा प्रकाश कोण सर्व बदललं तरी जो बदलत नाही तो जाणिवेच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत सारखा असतो तो म्हणजे जी एका वेगळ्या दृष्टीने विचार करूया परत यु मध्ये कुठेतरी एक प्रोग्राम चालू आहे पियानो वाजवण्याचा एखादा कॅमेरामॅन त्याचा रेकॉर्डिंग करतोय तो सिग्नल सॅटेलाइटला जातो तो सिग्नल तिथनं माझ्या कॉम्प्युटरपर्यंत पोहोचतो मग ते चित्र माझ्या समोर दिसतं माझा डोळा ते बघतो मग ते माझ्या रेटिनावर पडतो त्याचा सिग्नल तयार होतो तो माझ्या मेंदूत जातो आणि मग मा एकदम मला आनंद व्हायला हो लागतो कारण मी बघतो की ती वाजवणारी मुलगी माझी म्हणजे माझी नात आहे सुरभी आहे मग कोणाला आनंद होतो त्या मधल्या कॅमेरामॅनला सॅटेलाइटला लॅपटॉपला का माझ्या डोळ्याला माझ्या रेटिनाला माझ्या मेंदूला का मला मग मला म्हणजे मी कोण तर हा जीव का जो दिसत नाही पण ज्याला दिसत ज्याच्यामुळे आणि ज्याच्यासाठी दिसत तो जीव मग ते फक्त शरीर आहे का? का आत्मा आहे बघूया माझ्या आईचं नेत्रदान केलं गेलं आणि कोणातरी दिसायला लागलं मग माझ्या आईला दिसायला लागलं का किंवा मी जर त्या डोळ्यात बघितलं तर मला माझी आई त्याच्यात दिसते का ज्ञानेंद्रिय ही मशीन्स आहेत कर्मेंद्रिय ही मशीन्स आहेत त्यात भावना नाही ती यंत्र आहेत जो स्वतः जिवंत आणि सुजाण आहे आणि जो शरीराला जिवंत ठेवतो ज्याच्या जाण्यामुळे मृत्यू येतो तो पंच इंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ज्याच्यासाठी काम करतात तो म्हणजे आपला जीव सुखदुःखाचा भोगता कर्मफलाचा भोगता देह बंधन आणि देहाभिमान असलेला असा हा आपला जीव चेतना अंतःकरण आणि चिदाभास मिळून जो तयार होतो तो मायाधीन चेतन जीव हा जीव म्हणजे काय जो निर्माण होतो तो ज्याला गर्भसंस्कार होतात तो तो देही ज्यांनी देह धारण केलाय तो ती शक्ती जी शरीराच्या माध्यमातून कर्म करते आणि प्रकृतीचा भोग घेते ती शक्ती म्हणजे जीव या जीवाची व्याख्या करताना शंकराचार्यांनी काही कॅटेगरीज केल्या आणि त्यांना पुर्यष्टक अष्टक असं नाव दिलं अष्टक म्हणजे आठ पंचकर्मेंद्रिय त्यातला त्यातला पहिला पंच ज्ञानेंद्रिय दुसरा पंच प्राण म्हणजे तिसरा पंच महाभूत जे आपलं शरीर बनवतात ते चौथा असे हे पहिले चार भाग पाचवा म्हणजे अंतःकरण या ही चार भाग आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार याची चर्चा आपण नंतर कधीतरी परत करूया मग हे झाले पाच आणखीन तीन म्हणजे आपण जे कर्म करतो कर्म करण्याची कुवत तो सहा आपल्या कामना आपल्या विकार हे सातव आणि अविद्या म्हणजे ब्रह्मविद्या सोडून बाकीच्या ज्या सर्व विद्या आपण मिळवतो त्या असे एकंदर आठ भाग या सर्वांनी मिळून जो तयार होतो तो, तो जीव मग आत्मा म्हणजे काय आपण उपनिषदातनं विचार करूया मांडुक्य उपनिषदात आत्म्याचं वर्णन करताना आत्मा चतुष्पात असं म्हटलंय आत्म्याला चार पाय आहेत खर तर चार आधार आहेत असं म्हणायला हरकत नाही कुठले चार जागृत अवस्थेत आपल्या भोवतीचं सर्व जग अनुभवणारा मी जो आहे तो हा पहिला आधार त्याला वैश्वानर असं म्हटलंय आपण झोपतो आपल्याला स्वप्न पडतं आपल्या स्वप्न जगतात आपण बाकीच्या गोष्टी तितक्याच प्रकर्षाने अनुभवतो तो अनुभवणारा मी हा दुसरा भाग त्याला तैजस असं म्हटलंय सुषुप्ती म्हणजे स्वप्न विर्घित गाढ झोप मग जाग आल्यावर मला अशी झोप लागली होती हे जागेपणी ज्याच्या लक्षात येत तो मी त्याला प्राज्ञ किंवा प्रज्ञ असं म्हटलं जात आणि उपनिषद म्हणतात की चौथा याला या सर्व अवस्थांमधला मी एकच आहे याची जाणीव झालेल्या अवस्थेतला जो मी आहे तो म्हणजे हा चतुर्थ हा शेवटी आत्मा हे नाव तिथे फक्त चतुर्थ असंच आहे गौड पादाचार्य यांनी हे नाव बदलून त्याच्या ऐवजी तुर्य असं नाव दिलं म्हणून तेही आज प्रचलित आहे असं म्हटलं जात की आत्मा आणि त्याची जाणीव झाली की आपल्या मनात आत 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 कुठेतरी ओंकार ऐकू येऊ लागतो हेच ते नाद ब्रह्म याला अक्षराची जोड दिली गेली जागृत अवस्थेत अ स्वप्न अवस्थेत उ सुषुप्ती मध्ये म असे अ उ आणि म एकत्र करायचे आणि या एकत्रपणाची जाणीव या तुरीय किंवा मध्ये तो ओंकार तो ओंकार आणि तोच आत्मा तेच नाद ब्रह्म हाच आत्मा आहे हाच प्रणव आहे हाच आदिस्वर आहे ह्याला ओळखणं हा महत्वाचा भाग आत्मा हा सर्व गोष्टींचा साक्षी एखादा सिनेमा आपण बघतो तो प्रोजेक्ट करतो तो एक स्क्रीन असतो आग लागली पाऊस आला पूर आला वादळ आलं गोळीबार झाला रडारड झाली काही अपघात झाले ते सिनेमात होतात पडद्यावर त्याचा परिणाम शून्य जगलं मेल, रडलं काहीही झालं तरी त्याचा पडद्यावर परिणाम होत नाही एकदा सिनेमा संपला की खेल खतम ब्लँक कोरी पाटी हा जो पडदा आहे तो म्हणजे आत्मा नवा सिनेमा नवा खेळ त्याच्या सगळ्यांच्या मागे असलेला निष्काम निर्गुण अविनाशी असा तो पडदा आणि सर्व पडदे सारखेच त्यांचा मूळ उद्देश हा चित्र स्पष्ट करणं हे आहे पडदा हेच सत्य आहे चित्र अनित्य आहे पण पडदा नाही तर चित्रपट नाही सत्य पडदा हाच आहे आणि सिनेमा ती म्हणजे माया अनित्य बदलणारी आणि तो दाखवणारा तो ईश्वर प्रत्येक व्यक्तीत मन बुद्धी अहंकार हे वेगवेगळे असतात त्यामुळे आपल्याला असं वाटत की प्रत्येकातला आत्मा वेगळा आहे मडक्यासारखंच आहे कुंभाराकडे पन्नास शंभर मडकी आहेत प्रत्येक मडक्याला असं वाटत असतं की आपण वेगळे आहोत ते त्याच्या रूपा गुणामुळे आकारामुळे असं आहे पण त्या सगळ्यातली माती एकच आहे माती हेच सत्य आहे याची चर्चा वेगळ्या दृष्टीने आपण नंतर परत करणार आहोत रूप गुण दोषामुळे आपण वेगवेगळे आहोत आपला आत्मा वेगळा आहे आपला जीव वेगळा आहे असं आपल्याला भास होतो पण त्यासारखं मगाशी म्हटलेलं कापड वेगळं स्क्रीनचं कापड वेगळं त्याचा साईज वेगळा सेव्हन्टी एम mm, एम थर्टी mm, फाय एम एम आकार वेगळा मटेरियल वेगळं हा सर्व जीवाचा भाग झाला आत्मा ते चित्र दाखवण्याची क्षमता ती सारखीच आहे नंतर आपण आणखीन चर्चा करणार आहोत की आत्मा हा रथी आहे त्याची चर्चा परत कधीतरी पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये आणि आपल्या स्वतःच्या शरीरात सुद्धा आत बाहेर सर्वच बदलत असतं त्याला बायोलॉजी मध्ये अॅनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम असं म्हटलं जातं लाखो कोट्यावधी सेल्स आपले बदलत असतात आपली पर्सनॅलिटी बदलत असते प्रत्येक गोष्ट बदलत असते मी जुवारलेला सांगितलं तशी जी सारखी राहते अचल न बदलणारी आहे तो म्हणजे जीव आणि आत्मा मरेपर्यंत जो बदलत नाही तो अविनाशी मरेपर्यंत जो सर्वांचा सा साक्षी तो अनंत ज्यावर कुठल्याही फिजिकल गोष्टींचा परिणाम होत नाही तो आत्मा जीवाला जोडला की तो जीवात्मा आणि वेगळा आहे याची जाणीव झाली की तो इंडिपेंडेंट आत्मा आत्माचे अनेक गुणधर्म आहेत आत्मा अजर म्हातारा न होणारा अमर अविनाशी जो शरीरा शरीराबरोबर ज्याचा नाश होत नाही कापण लागण जीर्ण होणं नष्ट होणं हे सर्व शरीराचे दोष आहेत हे आत्म्याचे दोष नाही कारण आत्मा हा जीवाला क्रियाशील बनवतो कॅचस्कॅन किंवा थ्री डी प्रिंटर सारखा आहे या यंत्रांमध्ये तीन भाग आपल्याला दिसतात एक तर ते यंत्र जे आपल्याला समोर दिसत ते आणि मग ते चालवणारा सॉफ्टवेअर आणि ते सर्व चालतं विजेवर ते यंत्र हे शरीरासारखं आहे ते सॉफ्टवेअर म्हणजे आपला जीव आणि वीज ज्याच्यावर ज्याच्यावरही चालतं तो आत्मा आहे त्याच्याशिवाय काहीच होणार नाही आता दिवाळी येणार आहे आपण पणत्या लावतो त्याचा सुरेख असा उजेड पडतो कुणामुळे पण ती म्हणजे शरीर तेलवात म्हणजे ज्ञान कर्म इंद्रिय ती ज्योत जी दिसते तो जीवात्मा पण तो आत्मा का खर तर नीट विचार केलं तर असं लक्षात येईल की तापमान ज्याच्यामुळे तो प्लाझ्मा तयार होतो आणि आपल्याला उजेड देतो तो खरा मूळ त्या तापमानामुळे आपल्याला तो उजेड दिसतो तो आत्मा तो सगळीकडे सारखाच आहे इकडनं तिकडे प्रत्येक ठिकाण तो नाहीसा झाला तापमान कमी झालं की ते सर्व नाहीसा होणार आहे अशी स्थिती असा हा आत्मा त्याच्या आधीचा आपल्याला समजतो तो जीव आणि त्यांचं एकत्रीकरण आणि अनुभव म्हणजे आपण ज्याला जीवात्मा म्हणतो तो आपल्या पातळीपर्यंत आपल्याला लक्षात येतो तो, तो बरेच वेळा जीव ज्याचा शोध घ्यायचा आहे तो आत्मा असा हा आत्मा पण मग ही आत्मा ही संकल्पना कशासाठी तर त्याचा प्रॅक्टिकल काही मी बघितला नाही तुम्हीही बघितला नाही जे संत महात्मे म्हणतात ते आम्हाला तुम्हाला दाखवता येत नाही काही सांगता येत नाही पण तो आहे मग आपल्या दृष्टीने त्याचा फायदा काय काही प्रॅक्टिकल उपयोग आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना दुःख असतात गुंतवणूक असते त्रास असतो क्लेश असतो आपल्याला आत्मा आहे आपण अविनाशी नसलो तरी काहीतरी पलीकडे जाणार आहे मृत्यूच्या पलीकडेही काहीतरी टिकून राहणार आहे सर्व संपणार नाही याची जाणीव हाच स्ट्रेस बस्टर आपला ताण कमी करणारी गोष्ट आहे हाच तो आत्मा की मी संपलो तरी माझ्यातलं काहीतरी उरणार आहे काहीतरी पलीकडे जाणार आहे तोच तो आत्मा तोच सर्व भोवतालच्या जगाचा स्वामी असलेला ब्रह्म त्याच्याशी जुडलेला त्याच्यासारखाच फक्त तो आत बघायचा आहे हा आत बघणं बाहेर बघणं त्याच्या रथीचं रूप बघणं बाकीच्या गोष्टी बघणं या आत्म्याच्या ओळखीचा भाग आहे त्याची चर्चा आपण नंतर परत कधीतरी करणार आहोत असा हा जीव आत्मा आणि जीवात्मा मी जे काही सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुमच्या मित्रांनाही तुमचे अनुभव तुमची माहिती पास ऑन करा पुढच्या वेळेस अशाच एका महत्वाच्या विषयाकडे परत वळवूया याच काही शब्दांची ओळख करून घेऊया आणि नंतर त्यांचा संबंध एकमेकांशी जोडूया परत पुढच्या शनिवारी भेटेपर्यंत नमस्कार